स्वामी समर्थ संघ करताना पाहायला मिळते फलंदाजी. त्याला स्पीडअप घ्यायचं विनंती असेल दोन्ही संघ. पंचांना विनंती केली जाते आयोजन कमिटीमध्ये येताना जुने बॉल जमा करायचे आहेत आणि कमिटीकडे सुपूर्त करायचे आहेत. त्याला स्पीडअप घ्यायचं आहे. चला गोलंदाजी मार्ग येताना गोलंदाज पाहायला मिळतोय विराज वैयक्तिक पहिले सांगे पहिलं षटक. चला वळूया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात केला जेल होणार का इथे मात्र जेल केला धरतीला दाण आणि इथे मात्र नकळत ज्यामध्ये बोलला हे प्रभू हे रामानंद हे स्वामी नंद हे क्या होईंग पहिल्या चेंडूवर त्या जेल सुटला गेला एक धाव नक्की अर्जित केली धाव पटल्यावरती धाव संख्येचा श्री गणेश गेला धाव संख्येत एकने वाढ होते धाव संख्या होते एक चेंडूच्या समाप्ती अंतर एक धावा. पहिल्या चेंडूवरती जेल घेणं गरजेचं होतं का तर येस डेफिनेटली गरजेचं होतं कारण ज्यावेळी पहिल्या चेंडूती पहिला विकेट जातो ना तर नंतर प्रेशर आणि दबाव क्रिएट केला जातो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज चांगली गोलंदाजी विराज तर अमोल असेल स्ट्राईक वरती ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट्सन चेंडूचा संपर्क नाही पुन्हा एकदा निर्धाव चेंडू स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळतोय आणि गोलंदाजाच्या हात क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये नक्की येताना पाहायला मिळाला धावसंख्येचा विचार केला धावसंख्या होते दोन चेंडूच्या समाप्तीनंतर एक धावा. पुन्हा एकदा अक्रोश खेळ करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहे एक धाव नक्की अर्जित केली जाईल धावसंख्येत एकने वाढते धावसंख्येत दोन तीन चेंडूच्या संपत्यानंतर दोन धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय विराज ओहो चांगली गोलंदाजी निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. वाईट येस इट इज वाईट वाईट पुणे दा गोलंदाज विराज सज्ज होताना पाहायला मिळतोय ओ दिशा देण्याचा प्रयत्न केला मिस झाला आणि एसटीचा वेध घेतला फर्निचर डिस्ट्रॉय
विकेटचं बदन ऐक्या, विकेटसाठी डीजे मारवे सुरेश संगीत डीजे. एक षटकाचा खेळ संपुष्टामध्ये, एक षटकाकडे धाव संख्या, एक विकेटच्या पतनानंतर धाव संख्या होते 3 धावा. नौका गोलंदाज येताना पाहायला मिळतोय सत्येंद्र शेळके. तर फलंदाज येताना पाहायला मिळतोय ओहो अमोल आणि शेखर पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चांगलं क्षेत्रक्षण पाहिलं होतं, दुहेरी धावडक्के अर्जित केले गेले. धावसंख्या दोन्ही वाढवताना पाहिलं होतं, धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 5 धावा. दिशाहीन गोलंदाजी, व्हाईटच्या स्वरूपात दंडित केले गोलंदाजाला. धाव संख्या होते 6 धावा. निर्धाव चेंडू येताना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते नक्कीच सत्येंद्र यांच्या मार्फत. मोठे फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलंय, मोठे फटके येणं गरजेचं असेल का स्वामी समर्थ या टीमसाठी. आत्तापर्यंत पाहिजे एकही चौकार एकही षटकार असताना पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीबद्दल ते मार्गस्थ असताना आत्तापर्यंत पाहिलं तर गोलंदाजाने आत्तापर्यंत तीन चेंडू अखेर 3 धावा नक्कीच खर्च केल्या. तदनंतर आता मोठा फटका खेळणार का, मारण्याचा प्रयत्न चांगला होता. क्षेत्रक्षण वरून जाणार का, चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे आणि चांगला क्विक थ्रो सुद्धा येताना पाहायला मिळत. क्रिकेटचं समीकरण मित्रांनो, पिकअप गॅदर अँड थ्रो, हे ज्याला जमलं तो अधिराज्य गाजवताना पाहायला मिळतोय. चांगली क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. धाव संख्या होते केव्हा आणि केव्हा 7 धावा. या चेंडूवरती मोठा प्रहार येणं गरजेचं असेल का फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी, अर्थातच स्वामी समर्थ टीमसाठी. तर येस नक्कीच, परंतु सत्येंद्रनं मात्र षटकारपासून वंचित ठेवावं लागेल का, ते येस नक्की वंचित ठेवावं लागेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, जेलची संधी उपलब्ध करून दिली, जेल केला पुन्हा एकदा धरतीला दान. इथे पुन्हा एकदा तात्या इंचूच्या पिक्चरमधला आवाज आला, ओम बट स्वाहा. धाव संख्या होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 8 धावा. तो म्हणे काय डीजे मार्फत छोटं सूर्य संगीत डीजे.
चला धन्यवाद डीजे. यापुढचा सामना असेल साई स्पोर्ट्स आतपाडी एक्सप्रेस वर्सेस जय अहिल्या. दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. नौका गोलंदाज पाहायला मिळतो नितेश उर्फ वाय के. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर केला होता. एकादरती समाधान धावसंख्या देखने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या केवळ होती आहे 9 धावा. नक्कीच मित्रांनो पाहायला गेलं तर नक्कीच अनिकेत इलेवन गोवा यांचं मात्र नावं सांगण्यासाठी सहकारी त्याच्यामार्फत दिले तुम्हाला प्रोत्साहन आवाज अप्रतिम. येस व्हाईटच्या स्वरूपात पण पाहूया पंचांचा निर्णय काय असेल. येस व्हाईट पंचांचा निर्णय व्हाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला. पुन्हा एकेरी धावसाठी धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 10 धावा. एकदा पूर्ण धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होईल 11 धावा. शेवटचे तीन चेंडू शेष असतील. धावसंख्या पाहिजे तर केवळ 11 धावा. मोठा फटका येणं गरजेचं असेल का तर येस नक्कीच मोठा फटका येणं गरजेचं असेल. एक तरी षटकाराची चाहूल हुरहुर असेल का. रणांची झालेली कोंडी. येस व्हाईट पंचांचा पुन्हा एकदा व्हाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजा. धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्येत 12 धावा. शंतनू असेल स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा मोठे फटके खेळणार का पाहणं गरजेचं असेल. लोअर फुलटा चेंडू तर मारण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक तैनात आहे. एकदा पूर्ण धावसंख्या देखने वाढ. धावसंख्या होते 13 धावा. शेवटचे दोन चेंडू शेषातील षटकामधील दोन चेंडूवरती मोठे फटके खेळणार की मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणार गोलंदाजाला. संयमी शांतता असं विराटच्या नगरीमध्ये आई जीवदानी मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विरार या नगरीमध्ये आपण पाहतात अप्रतिम अशी स्पर्धा पाहतोय. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न होता. कदाचित या जर चेंडूवरती स्टेप आउट केलं असतं ना तर समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु फलंदाजाची एक रणनीती असते शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर रोखून धरणार. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पुन्हा एकदा काढते आणि डायरेक्ट हिट येताना पाहायला मिळत होती का. गरज होती का गोल यश एस टी रक्षकाला. कदाचित नसावी गरज कारण की एक धावा जाऊन देणं गरजेचं होतं. धावसंख्येत एकने वाढ होते 2 आताच्या 2 धावा माफ करा. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होते 15. विजयासाठी लक्ष असेल 15 चेंडू 16 धावा. चला यापुढे होणारा सामना असेल साईज फोर साईज फॉर आतपाडी एक्सप्रेस वर्सेस जय अहिल्या. दोन्ही संघ टॉससाठी यायचा हॅलो 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 हॅलो
आले आहे ना ते बॉलर ने बॉलर ने बॉलरचं नाव सांगायचंय मयूर. वैयक्तिक पहिलं सांगी पहिलं षटक हाताळण्याची संधी मिळते मयूर आणि तर सलामीची जोडी असेल विराज आणि रुपेश. चला स्पीडअप घ्यायचं विनंती असेल. मयूर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय मयूर. पुन्हा नक्कीच निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. पहिला चेंडू वाईट आहे, सॉरी माफ करा, वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला. धावसंख्येचा श्री गणेशा केला एकेरी धावणे. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने डावखुरा गोलंदाज. चांगली फलंदाजी कारण धावा पाहिलं तर बॉल टू रन अशी धावा जरी केल्या एकेरी दुहेरी धावाचं समीकरण जरी जपलं लाईफलाईन जरी जोपासली तरी मात्र नक्कीच बीजेसी प्रस्थापित करू शकतात. धावसंख्येत एक चेंडूच्या समतेनंतर दोन धावा. आयोजन कमिटी विनंती असेल चहा पाण्याची सोय करायची असं सांगितलं जात आहे आपल्याला विनंती केली जाते. कॅमेरामॅन साठी चहा पाणी होत बिस्किट कोणता ब्रँड नक्की सांगू. पण गोलंदाजी पाहायला मिळते हा सामना पाहिला ना कुठेतरी संत आणि शांत गतीने पाहायला मिळतो. आधीच्या गोलंदाजानं प्रभावित अशी गोलंदाजी केली होती नक्कीच. यावेळी सुद्धा गोलंदाजी सुद्धा चांगली पाहायला मिळते म्हणजे फलंदाजी दोन्ही संघांकडून पाहिलं तर फलंदाजीचा भरणा असून सुद्धा गोलंदाज मात्र प्रभावी ठरताना पाहायला मिळत आहेत. एक आपली छाप सोडताना पाहायला मिळतात दोन्ही गोलंदाज. धावसंख्येचा विचार करता धावसंख्येचे तीन चेंडू अखेर तीन धावा. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. कारण मोठे फटके खेळण्याची गरज असेल का विराज यांना तर नसावी का. एकेरी दुहेरी धावा जरी खेळल्या तरी मात्र धावसंख्या येताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार करतो धावसंख्या मात्र जैसी ती धावसंख्येचा तीन. 16 धावीची गरज असेल मोठे फटके खेळण्याची गरज होती का तर नसावी. कारण तुम्हाला 15 चेंडू 16 धावा करायचे होत्या. धावसंख्येचा विचार करतो धावसंख्या होतीये तीन धावा. अजून समीकरण असेल 12 धावा तुम्हाला करायचे सॉरी 13 धावा करायचे असतील तुम्हाला 11 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का. थोडासा मिसफील्ड होताना मिसफील्ड म्हटल्यानंतर त्याच्यावरती दुहेरी धाव. मध्ये चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. दुहेरी धाव अर्जित केली जाते. धावसंख्या धन्यवाद धावसंख्या होते 5 धावा. तर विजयासाठी लक्ष असेल एक षटकाचा खेळायला संपुष्टात धावसंख्या ते 5 धावा. विजयासाठी लक्ष असेल 10 चेंडू 11 धावा. अमोल नौका गोलंदाज या चेंडूवरती मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेल का पाहणं गरजेचं असेल. एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावसंख्या दोनने वाढ होते धावसंख्या होते दोन धावेणी. धावसंख्येचा विचार करता धावसंख्येत 7 धावा. कदाचित तिथे पाहिलं गेलं तर नक्कीच स्वामी समर्थ या संघाने फलंदाजी थोडी निराशाजनक फलंदाजी करताना पाहायला मिळाली.
कुठेतरी 20-25 धावांचा नक्की अर्जित केला तर क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजांवरती कुठेतरी बर्डन कमी आलं असतं, पण नकारार्थी निराशाजनक अशी फलंदाजी करताना पाहायला मिळते ना की फलंदाज पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, एक धाव, कारण की एक एक धावीसाठी आता झुंजावं लागेल. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्येत 8 धावा, आता विजयासाठी लक्ष असेल. आठ चेंडू होते, 8 धावीची गरज. कदाचित थोडस फलंदाजाने धावसंख्या जास्त गोळा केल्या असत्या तर कुठेतरी मॅच मध्ये रंगत पाहायला मिळाली असती. हो, प्लासमन मॅग्निफिसेंट षटकार, अप्रतिम मित्र, अप्रतिम ताकदीचा वापर, फटका होता प्रॉपर, चेंडू करताना पाहायला मिळाला हवाई सफर, कारण की ज्याच्यामध्ये ताकद त्यालाच किंमत. दोन धावीची गरज असेल, ताकदीचा पुरेपूर वापर केला आणि चेंदूरला धाडलं सीमारेषा पलीकडे. पुन्हा एकदा याची देही याची डोळा, पुन्हा एकदा येतो षटकाराचा टोला आणि हा विजय षटकार. विजेता संघ ठरताना पाहायला मिळतो अनिकेत दिलन. गोवा विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन, पराभूत संघाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आयोजन कमिटी विनंती असेल पाण्याची सोय करायची आहे, थोडंसं तुम्हाला विनंती केली आहे, एक रिक्वेस्ट वजा विनंती असेल, थोडंसं पाण्याची सोय करते, लक्ष द्यायचं पाण्याकडे. चहा पाण्याची सोय करायची असं सांगितलं होतं व्यासपीठाकडून.